द्रुतगती मार्गावर सोमवारी झालेल्या अपघातस्थळांची पाहणी गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली। द्रुतगती महामार्गावर तातडीने ज्यादा उंचीचे रस्ता दुभाजक बांधण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले। पुणे मुंबई महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या कार अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। तसेच डिसेंबर महिन्यात सिने अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा मृत्यूही या मार्गावरील अपघातात झाला होता। याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी या ठिकाणी जाऊन अपघातस्थळांची पाहणी केली। महामार्ग पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ आणि पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक विजय मगर यांच्याकडून त्यांनी अपघातामागील कारणे समजावून घेतली। यावेळी पाटील यांनी द्रुतगती मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली। या मार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी मान्य केले। तसेच लवकरात लवकर ज्यादा उंचीचे रस्ता दुभाजक बांधण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची तातडीने भेट घेणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितलं।